सबस्क्राईब बटणाला क्लिक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, अर्चना किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे वालपापडीची भाजी बनवणार आहोत. या शेंगांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. काही ठिकाणी याला घेवडासुद्धा म्हणतात. आमच्याकडे या शेंगांना आवऱ्याच्या शेंगा असं म्हणतात. चला तर मग दत्तगुरूला आवडणारी ही भाजी बनवायला सुरुवात करूया. इथं मी शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. चिरताना यामध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण या शेंगांमध्ये बारीक आळ्या आढळून येतात. तशा शेंगा असतील तर त्या शेंगा काढून टाकायच्या आणि या शेंगा बारीक चिरून घ्यायच्या. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त घालू शकता. यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे. जिरं पण आपल्याला एक चमचा यामध्ये घालायचे आहेत. आता आपली मोहरी छान फुटलेली आहे. यामध्ये मी थोडंसं हिंग घालणार आहे. हिंगामुळे छान चव येते भाजीला. इथे मी लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत. हे लसूण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि हा लसूण थोडासा लालसर झाला की यामध्ये आपल्याला चिरलेल्या शेंगा घालायच्या आहेत आणि याला परतून घ्यायचं आहे. यावर आपण आता 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत. आता 2 मिनिट झालेले आहेत. आपण एकदा याला परतून घेऊया आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवून पुन्हा 1-2 मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत. असं आपल्याला 2 वेळा करायचं आहे. आता याच्याला छान वाफ आलेली आहे. यामध्ये आपण आवडीनुसार तिखट घालणार आहोत. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं कमी तिखट घालू शकता. 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे तिखट मीठ लागेल. आणि यामध्ये आपण दाण्याचा कूट घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तसा दाण्याचा कूट कमी किंवा जास्त घालू शकता. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. तुम्हाला जो मसाला आवडतो तुम्ही तो मसाला यामध्ये घालू शकता. इथं मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जर जास्त रस्सा भाजी आवडत असेल तर थोडंसं तुम्ही जास्त पाणी घालू शकता, किंवा कमी आवडत असेल तर थोडंसं कमी पण घालू शकता. आणि याला आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. इथे मला थोडीशी रस्सा भाजी बनवायची आहे. यासाठी मी इथं आणखी थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि याला आपण 5 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहोत. आता 10 मिनिट झालेले आहेत. आपली भाजी पण शिजलेली आहे. आपण पाहूया भाजी छान शिजली का ते. मस्त झालेली आहे भाजी. बघू शकता तुम्ही की छान शिजलेली आहे भाजी. आता आपण गॅस बंद करूया. यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अर्चना किचन या नावासमोरील सबस्क्राईब बटणाला क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा,
त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। वेळातला वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद।